नाशिक शहरातल्या उच्चभ्रू गंगापूर रोडवरील परिसरात आज पोलिसांद्वारे छापा टाकण्यात येऊन अवैध व्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आलाय. गंगापूर रोडवरील केसरी टूअरच्या ऑफिस समोरील आनंदकुंज अपार्टमेंटमध्ये हा अनैतिक व्यवसाय सुरू होता. रोहिणी गांगुर्डे नामक महिला या अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर हा अवैध धंदा गेल्या महिन्याभरापासून चालवत होती. या छाप्यात तीन मुलींना ताब्यात घेण्यात आलं असून सरकारवाडा पोलिसांद्वारे हा छापा टाकण्यात आला होता. बनावट ग्राहक पाठवून साडी विक्रीच्या नावाखाली सुरू असलेला हा अवैध व्यवसाय इथे उद्ध्वस्त करण्यात आला. यात रोहिणी गांगुर्डे, राजू वैद्यनाथ यादव यांना अटक करण्यात आली असून सरकारवाडा पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या छाप्यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश पाटील, पोलीस निरीक्षक अशोक भगत, पोलीस उपनिरीक्षक योगिता नारखेडे, प्रशांत मरकड आदी उपस्थित होते. जुना गंगापूर रोड येथील आनंदकुंज अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर उच्चप्रभू वसाहतमध्ये दुसरींदा कारवाई झाली. पोलिसांनी कुठून घाण्यावर छापा मारला. या छाप्यामध्ये साडीच्या नावाखाली हा व्यवसाय सुरू होता. पुढील तपास सरकारवाडा पोलीस स्टेशन करीत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट करण बावरीसह प्रकाश धुरुळे, नाशिक.